रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला लिबर्टीचे जे पॅटर्नांचं पुस्तक आहे हे बघा, दिलीप तारंपरी सरांचं हे जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला आज अजून सविस्तर डिटेलमध्ये माहिती देणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप नका करू, कारण खूपच महत्वपूर्ण अशी माहिती मी तुम्हाला देणार आहे। खास म्हणजे ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूपच महत्वपूर्ण असा ठरणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा, आणि व्हिडिओ आवडला, थोडासा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तसं चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच जर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल ऑल सेट करा, म्हणजे तुम्हाला रोजच माझ्याशे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। चला तर आजचा विषय आहे आपला खास आपल्या रेडीमेड पॅटर्न बद्दल। खूप काही मैत्रिणी अशा असतात त्यांना शिवणकाम चांगल्यापैकी जमत असतं, घरच्या घरी ते शिवणकाम करत असतात पण त्यांना आकार देता येत नाही पॅटर्नचे। जरी मी एवढा प्रयत्नाने तुम्हाला खूपच एकदम डिटेलमध्ये जरी शिकवत असेल मी म्हणा किंवा दुसरे कोणाचे जरी तुम्ही व्हिडिओ बघत असतात, तरी देखील जर तुम्हाला आकार जमत नसतील कटोरी ब्लाऊजचे, प्रिन्सेस कटचे, हाफ प्रिन्सेस कटचे, कारण याच्यात हाफ प्रिन्सेस कट, कटोरी, टू पीस कटोरी आणि मद्रास कट असे एवढ्या प्रकारचे इथं पॅटर्न त्यांनी दिलेले आहेत। खूप सुंदर पॅटर्न आहे। या पॅटर्नचा वापर करून मी प्रत्यक्ष माझ्या कस्टमरचे ब्लाऊज तुम्हाला वेळोवेळी शिवून दाखवलेले आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न, जसं की 36 साईज झाली, 38 साईज झाली, 40 साईज झाली, अशी सर्व प्रकारचे जे पॅटर्न आहेत त्या पॅटर्नचा वापर करून मी तुम्हाला ब्लाऊज शिवून दाखवलेले आहेत। तुम्ही ते व्हिडिओ नसतील बघितलेले तर नक्कीच बघा, मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे। 2-3 दिवस झालेच मला एक कमेंट आलेली होती, तर त्या ताईंची कमेंट अशी होती, जर जमलंच तर मी तुम्हाला स्क्रीनशॉट बाजूमध्ये देईल त्या कमेंटचा। त्या ताई म्हणतायत की ताई पेपर कटिंग दोन्ही बाजूंनी दिलेली आहे, आता मला नवीन प्रिंट कधी झाली असेल त्या पुस्तकांची तर ते काही मला माहित नाही, पण माझ्याकडे जे आहे पुस्तक तर त्याच्यामुळे तर एकच बाजूने प्रिंट केलेली आहे पॅटर्नची। आणि बरेच जण म्हणतात की कागद खूप हलका आहे, पेपर एकदम हलका आहे त्यांनी वापरलेल्या पॅटर्नसाठी, तर ठीक आहे, आपल्याला महत्वाचं काय आहे पॅटर्न मिळतायत हे महत्वाचं आहे, आणि कमीत कमी प्राइस मध्ये आहे, खूपच कमीत कमी प्राइस मध्ये। बऱ्याच मैत्रिणी मला प्राइस सुद्धा विचारत असतात की ताई ह्या पुस्तकाची प्राइस काय आहे, तर मी हे पुस्तक जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून हे पुस्तक तुमच्या घरच्या पत्त्यावर मागवू शकता। कसे आहे, अमेझॉनवर आहे हे पुस्तक उपलब्ध, थोड्याफार प्राइस कमी जास्त होत असतात म्हणून मी प्राइस तुम्हाला सांगू शकत नाही, पण खूप कमीत कमी दरात आहे, एकदम कमीत कमी पैशांमध्ये तुम्हाला हे पुस्तक घरच्या घरी मागवता येणार आहे। आणि मागवल्यानंतर तुम्हाला त्यांचा वापर कसा करायचा आहे पॅटर्नचा, त्याआधीच आताच मी तुम्हाला जस्ट एक टॉपिक सांगितलं, एक मैत्रिणीची कमेंट होती की ताई हे जे पॅटर्न आहे त्यांना दोन्हीकडून प्रिंट असं त्या म्हणतायत, त्यांच्या कमेंट म्हणजे तरी त्यांनी तसंच दिलेलं आहे मला, तर मग कटिंग कशी करायची असं त्यांचे प्रश्न आहे। तर माझ्याकडे जी कटिंग आहे त्यांचे जे पेपर पॅटर्न आहेत ते मी तुम्हाला दाखवते, म्हणजे प्रिंट झाली असेल त्यांची पुस्तकांची कदाचित, तर तसं केलेलं असेल त्याने, आणि कमी प्राइस असेल मग त्या पुस्तकांची असं असेल। एकाच पेपरवर त्यांनी जे दोन्ही बाजूंनी दिलेले आहेत, आता हा जो काही पेपर आहे पॅटर्नचा हा संपूर्ण एवढा पेपर आहे बघा, अशा पद्धतीने हा पेपर इकून पूर्ण छापलेला आहे त्यांनी, प्रिंट केलेला आहे सर्व प्रकारचे पॅटर्न। आणि हे बॅक पार्ट आहे तर हे संपूर्ण कोरी बाजू आहे, बघू शकता तुम्ही। तर बघा, जर पेपरवर दोन्ही बाजूंनी पॅटर्न आले असतील तर तुमच्याकडे, तुम्ही जर तसं पुस्तक घेतलेलं असेल तर तुम्ही काय करा, कुठल्या पण एक बाजूला ट्रान्सपरंट पेपर घ्या, तो वरून ठेवून घ्या आणि एका बाजूचे संपूर्ण पॅटर्न त्या ट्रान्सपरंट पेपरवर उमटवून घ्या, आणि मग नंतर दुसऱ्या बाजूचे पेपर कटिंग करून घ्या। आणि एवढंच नाही तर आपल्याला काय आहे, हे जी पॅटर्न आपण कट करून घेतो तर हे पॅटर्न आपल्याला चांगले आपल्याकडे जास्त दिवस टिकायला हवे, यांचा कागद जो आहे, जो पेपर आहे तो खूपच असं बारीक आहे, तर मग जास्त दिवस कसे टिकतील आपल्याकडे हे पेपर पॅटर्न, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, यांना अजून एका वेगळ्या जो चांगला कडक मध्ये पेपर येतो तो म्हणजे ढोल पेपर, मी तुम्हाला ते सांगत आहे। मी तरी त्याच्यावर जर आता समजा माझे कंपल्सरी जे कस्टमर आहेत रेग्युलरचे, त्यांचे जे पॅटर्न असतात ते मी काढून ठेवलेले आहेत बाजूला आणि चांगल्या कडक मध्ये काढून ठेवलेले आहेत, तर मी तुम्हाला माझे पॅटर्न सुद्धा काढलेले, म्हणजे तो पेपर कोणता आहे ते दाखवते तुम्हाला, तुम्ही तसा पेपर घ्या आणि तुमचे पॅटर्न जास्तच जास्त दिवस टिकतील, म्हणजे तुम्हाला वारंवार पॅटर्न काढण्याची गरज पडणार नाही। जरी तुम्ही तुमचे स्वतःचं माप टाकून जर पॅटर्न काढत असणार तरी सुद्धा ते जे पेपर असतात ते पेपर तुम्ही ह्या कडकवाल्या पेपरवर ठेवून व्यवस्थित पॅटर्न काढून बाजूला ठेवू शकता, म्हणजे अशाने काय होतं आपल्याला कमीत कमी वेळेत खूप जास्ती प्रमाणात ब्लाऊज शिवता येतात, वारंवार आपल्याला पॅटर्न काढण्याची गरज पडत नाही। मी तुम्हाला दाखवते ते पॅटर्न कसे आहेत, हे बघा, हा जो पेपर आहे
याला ढोल पेपर म्हणतात, मला तरी तेवढंच माहिती आहे की त्याला ढोल पेपर म्हणतात असं. याची पण क्वालिटी असतात, हलकी भारी क्वालिटी, जाड बारीक मध्ये येतो, मीटर गंतीने हा मिळत असतो. तर हा पेपर तुम्ही आणा आणि ज्याच्यात तुम्हाला सर्व जे पॅटर्न असतात तुमचे ते तुम्ही याच्यावर काढू शकता. आता राहिला प्रश्न त्या मैत्रिणीच्या की दोन्ही बाजूनी त्यांनी दिलेला आहे, तर तुम्ही हा पेपर जरी डायरेक्ट ठेवला असा तरी बघा इथं ट्रान्सपरंट दिसतोय बरोबर, तर याच्यावरच तुम्ही ते पॅटर्न सर्व गिरवून घ्या ह्या पेपरवर आणि मग तुमचे एकदम मस्त असे पॅटर्न तयार होतील की जे वर्षानुवर्ष तुमच्याकडे टिकून राहतील, कुठे जसे खराब होणार नाही किंवा काहीच होणार नाही. आता कसं आहे, मी सुद्धा ऑफलाईन क्लास घेत असते, म्हणजे माझ्याकडे पण लेडीज येतात क्लासला, प्रत्येकच मैत्रिणीला आकार द्यायला जमत नाही. मग काय होतं, माझा जो म्हणजे माझ्या जे स्टुडंट आहेत त्यांचे क्लास कम्प्लीट झाले का मी त्यांना सर्व साईजचे पॅटर्न तयार देत असते. 28 ते 42 44 साईजपर्यंत मी त्यांना सर्व साईजचे पॅटर्न तयार देते. कारण का, तर त्यांना घरी कुठंच अडचण यायला नको, ब्लाऊज शिवायला खूप सोपं जात असतं, म्हणून कसं सर्वांनाच क्लास करायला पण आवडत असतं, पॅटर्न पण त्यांना मिळत असतात. बाकी पॅटर्नसाठी हा जो पेपर आहे तर पेपरचा खर्च त्यांना स्वतः करायचा आहे. आपण जो न्यूजपेपर वापरतो किंवा कार्डशीट आपण वापरून घेतो पॅटर्नसाठी, तर ते थोडे दिवस झाले म्हणजे तो कार्डशीट सुद्धा लूज पडतो, त्याची सुद्धा तुकडे पडतात आणि मग पॅटर्न आपलं खराब होऊन जातं, परत पुन्हा आपल्याला नवीन पॅटर्न काढावं लागतं. मग तर ज्या मैत्रिणीची कमेंट होती त्या ताईंना खूप नक्कीच उत्तर मिळालं असेल आणि तुम्हाला नक्कीच फायदा होईल ही मला आशा आहे. कारण कसं आहे, मी तुम्हाला खूप चांगली अशी माहिती दिलेली आहे. इथं तुम्ही जर रेडीमेड पॅटर्न आणत असणार तर त्यांचा फक्त थोड्याशी समजदारीने तुम्हाला वापर करायचा आहे. उंचीमध्ये थोडाफार बदल जर करायचा असला तर आपण करू शकतो, फक्त आहे आपल्याला पुढचे फ्रंट पार्टचे जे पॅटर्न आहेत ते खूपच एकदम मस्त आहेत, त्यांचे पॅटर्न सुद्धा खूप भारी आहेत. मी प्रत्यक्ष माझ्या कस्टमरांचे ब्लाऊज शिवून बघितले, कस्टमरचेच काय तर मी माझ्या स्वतःच एक ब्लाऊज संपूर्ण एकच काय तर खूपच शिवलेले आहे तसे, पण एक ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ते सुद्धा लाईव्ह मध्ये. दर सोमवारी आपलं लाईव्ह असतं, 1 ते 2 हा आपला दर सोमवारचा लाईव्हचा टाइम आहे. तर लाईव्ह मध्ये मी तुम्हाला लिबर्टीच्या पॅटर्नवरून प्रिन्सेस कट ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि त्याच्यावरून जे ब्लाऊज मी स्टिचिंग करून घेतलेलं आहे ते ब्लाऊज कसं बसलेलं आहे अंगात घातल्यावर हे सुद्धा मी तुम्हाला एका व्हिडिओ संपूर्ण डिटेलमध्ये दाखवलेलं आहे की ब्लाऊज फिटिंगला कसं बसलेलं आहे. बॉडी फिटिंग सुद्धा एकदम परफेक्ट अशी येते. जर तुम्ही नक्कीच बघा त्या व्हिडिओ, तुम्हाला खूपच असा फायदा होणार आहे. जेव्हा तुमच्या कमरेत आणि छातीमध्ये 4 इंचाचा फरक असेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, छातीच्या मापाचेच तुम्हाला पॅटर्न केव्हा सुद्धा वापरायला घ्यायचा आहे. म्हणजे छाती तुमची 38 आहे, कंबर 34 आहे, तर तुम्ही 38 मापाचेच पॅटर्न घ्या वापरायला आणि मग कमरेच्या दिशेने वाढून घ्या. हे जे मार्जिन पार्ट आहे आपलं, हा जो मार्जिनचा पॉइंट असतो हे इकडे आपल्याला वाढून घ्यायचं असतं आणि ते कसं वाढायचं ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. आता बघा, आता मागच्या सोमवारच्या लाईव्ह मध्ये मी तुम्हाला एका तुमच्यातल्याच एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून मद्रास कटची कटिंग दाखवली आहे. संपूर्ण मद्रास कटची कटिंग मी तुम्हाला त्या व्हिडिओत दाखवली, म्हणजे लाईव्ह मध्ये दाखवलेली आहे. सोमवारच्या लाईव्ह मध्ये संपूर्ण कटिंग तुम्हाला बघायला मिळाली. आता येणाऱ्या सोमवारच्या लाईव्ह मध्ये मी तुम्हाला त्याची स्टिचिंग दाखवणार आहे, संपूर्ण स्टिचिंग कशा पद्धतीने आपण मद्रास कटची करू शकतो. तर एकदम दर सोमवारी मी तुमच्यासाठी सर्वांसाठीच वेळ काढत असते आणि दर सोमवारी मी लाईव्ह येते, तर तो लाईव्ह सुद्धा तुम्ही जॉईन करत जा. दर सोमवारचा लाईव्ह जॉईन करा. मैत्रिणींना मी बऱ्यापैकी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून काही तुमच्या मनात प्रश्न राहिलेले असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल, आवडला असेल, तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसं चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.